छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील जी ई एम दोन हजार तेवीस बी छत्तीस एक्क्याऐंशी सत्तेचाळीस आणि जी ई एम दोन हजार तेवीस बी एकोणचाळीस अडुसष्ट तीनशे दोन या खरेदी प्रक्रियेमध्ये एकूण पाच कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात न्यूटन एंटरप्राइजेसची निविदा मंजूर करण्यात आली मात्र कंपनीचे अजिंक्य पाटील यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा बनावट परवाना या प्रक्रियेमध्ये सादर केला असून कागदपत्रांची कोणतीही छाननी न करता संगणमतानं हे काम न्यूटन एंटरप्रायझेसला देण्यात आल्यानं यामध्ये करोडो रुपये लाटण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघानं केला अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सी पी आरमधील सर्जिकल स्टोअर विभागात संघटनेनं भेट देऊन कागदपत्रांची आणि अठरा ऑक्टोबर रोजी झालेल्या जी ई एम पोर्टलद्वारे निविदा प्रक्रियेसंबंधी माहिती घेतली परवान्याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाशी अठरा डिसेंबर रोजी पत्रव्यवहार केला यामध्ये न्यूटन एंटरप्राइजेसचे अजिंक्य पाटील यांचा परवाना नसल्याचं समोर आलं न्यूटन सोबत केलेला कराराचा भंग करत ब्रँडचं सर्जिकल साहित्य अन्य कंपनीचं दिलाचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय केवळ कच्च्या बिलावरून न्यूटन कंपनीला पैसे देण्यात आले असून या प्रकरणी अधिष्ठाता खरेदी समितीवर तात्काळ कारवाई करावी तसंच कंपनीचे अजिंक्य पाटील यांनी हेतूपूर्वक बनावट शासकीय दस्तऐवज सादर करून करोडो रुपयांचा घोटाळा केलाय त्यामुळं त्यांच्यावरही फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे पण ते न्यूटॉन एंटरप्राईजेसच कोणतंही अन्न औषध प्रशासनाचं लायसन्स नाही आहे तरी देखील त्यांना टेंडर देऊन त्यांना जवळपास ऐंशी टक्के अमाऊंटसुद्धा सी पी आर अदा केलेलं आहे आणि याच्यावर खूप मोठी कारवाई होणे गरजेचं आहे कारण गोरगरिबासाठी जे असलेलं सी पी आर आहे हे बोके आणि हे जे भांडगोळ आहेत हे असे लाटत आहेत त्याच्यावर खूप तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे आर्थिक देवाणघेवाणीची मोठी शक्यता आहे यामध्ये अधिष्ठता दिन आणि दिनचे जे काही बाकीचे जी निवडक समिती आहे जी खरेदी विक्री समिती आहे यांच्यावर खूप मोठा आरोप करून घेणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसीफ नम्र विनंती करतो की या आपल्या सीपीआर प्रकरणी ह्या गोष्टी प्रकरणी त्यांनी लक्ष घालून हे जर झालेला भ्रष्टाचाराने हे जे झालेली कारवाई आहे यावरती तात्काळ त्यांनी कारवाई करावी कुठल्याही कुठल्याही माणसाला कामणी पाठीशी न घालता तात्काळ कारवाई करून आपल्याला योग्य तो न्याय द्यावा आणि सीपीआर गोरगरिबांच्यासाठी जे आहे अजून आणखीन अद्यावध करण्यात त्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमर सेनेकर रणजित मोरे विनायक सुतार शरद पोवार अनिफ मुजावर अमृत पाटील आदी उपस्थित होते